या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल फानूस, शाखा नंबर 2, SRPF कॅम्प पेट्रोल पंप शेजारी सोलापूर। सोलापूर शहरातील बंद असलेल्या पोलीस चौक्या पुन्हा एकदा सुरू करणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। तत्कालीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सोलापुरात रुजू झाल्यानंतर पोलीस चौक्यांमधून चालणारे कामकाज पूर्णपणे बंद करून ते कामकाज पोलीस ठाण्यांमधून चालू केले। पोलीस चौकीतून कर्मचारी गुन्हे दाखल करताना अनेक चुका व नागरिकांना त्रास देण्याचं काम करीत होते हे वरिष्ठांच्या निदर्शनास आले होते, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता। दरम्यान 4 वर्षानंतर बंद झालेल्या पोलीस चौक्या सुरू करण्याचा निर्णय पोलीस आयुक्तालयानं घेतला आहे। धुळखात पडून असलेल्या पोलीस चौकी पुन्हा सुरू करण्यासाठी ठाकरे गटाच्या शिवसेनेसह नागरिक आणि काही सामाजिक संघटनांनी पोलीस आयुक्तांकडे मागणी केली होती। 1-2 महिन्यात टप्प्याटप्प्यानं सर्व पोलीस चौकी पुन्हा नागरिकांच्या सेवेत सुरू होतील अशी माहिती आयुक्त राजकुमार यांनी दिली आहे। वर्षानुवर्ष ग्राहकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असणारे हॉटेल व्यवसायातील विश्वसनीय नाव हॉटेल फानूस। हैदराबाद रोड वरील हॉटेल फानूसच्या यशस्वी वाटचालीनंतर सोलापुरात आता नव्याने आपल्या सेवेत हॉटेल फानूसची दुसरी शाखा सुरू झाली आहे। शहरापासून जवळच स्वच्छ सुंदर वातावरणात फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय, VIP गेस्ट साठी स्वतंत्र AC रूम, दिल्ली मुंबई हैदराबाद येथील स्पेशल डिशेस आता फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर 2 मध्ये। या पहा, जेवणाचा आस्वाद घ्या, व्हेज नॉनव्हेज सह विविध प्रकारचे डिशेस, तेही तुमच्या बजेट मध्ये, फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर 2 मध्ये। आमचा पत्ता SRPF कॅम्प पेट्रोल पंपा शेजारी विजापूर रोड सोलापूर। संपर्क 98-90-16-47-15, 99-75-61-43-17।